हिंदी चित्रपटाला संगीत देणाऱ्या अनेक दिग्गज संगीतकारांनी संगीताची रचना करताना इतकी विविधता आणि नवनवीन प्रयोग या गाण्यातून केले आहेत त्यामधील एक एक संगीतकाराचा अभ्यास करायचा झाला तर आयुष्य अपुरं पडेल संगीत रचनांमधील नाविन्याचा कितीही शोध घेतला तरी पुन्हा नव्यानं काही ना काही सापडतंच असे विचार प्रसिद्ध गायिका आणि संगीत अभ्यासक डॉ मृदुला दाढे जोशी यांनी व्यक्त केलं इचलकरंजी इथं आयोजित व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या इचलकरंजीतील मनोरंजन मंडळ मर्दा फाउंडेशन रोटरी क्लब सेंट्रल यांच्या वतीनं प्रबोधन व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय डॉक्टर मृदुला दाढे जोशी यांनी रहे ना रहे हम आस्वाद चित्रपट संगीताचा या विषयावर व्याख्यानमालेतील दुसरं पुष्प गुंफलं भाषा तीच असते शब्दही तेच असतात पण संगीतकार त्याचं गाय गायकाकडून गाणं करून घेताना त्यामधील शब्दांचा उच्चार कोणत्या खुबीनं करतो यावर ते गाणं रसिकांच्या मनापर्यंत कसं पोहोचतं हे कळतं असं डॉक्टर दाढे जोशी यांनी सांगितलं प्रत्येक संगीतकाराची रचना त्याची वेगळी शैली निर्माण करणारी असते त्याच्या मागे त्यांनी कोणत्या शब्दावर भर दिलाय त्या शब्दाचा स्वर कसा उमटलाय यासाठी घेतलेले परिश्रम असतात रहे रहे ना रहे हम मेहका करेंगे यासारख्या असंख्य हिंदी चित्रपट गीतांनी भारतीयांच्या जीवनाला समृद्ध केलंय सौंदर्याचा जीवनाचा आस्वाद घ्यायला शिकवणारी ही गाणी म्हणजेच आपलं भावजीवन होऊन गेलं असल्याचं त्यांनी सांगितलं लगजा गले की फिर ये हसी रात हो ना हो तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है यासारख्या अनेक गीतांचे मधुर आवाजात सादरीकरण करून त्यांनी त्यातील सौंदर्य उलगडून दाखवलं सारा देश एक संघपणे बांधून ठेवण्याचं कार्य देखील हिंदी गाण्यांमुळे झालं असल्याचंही त्यांनी नमूद केलं या कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते